मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसताच अंतरवली सराटीत ओबीसी बांधव पुढे सरसावलेत. ओबीसी आंदोलक मनोज सासणे यांच्या नेतृत्वाखाली इतर 6 जणांनी आमरण उपोषण सुरू केले. दरम्यान ओबीसींचं आरक्षण अबाधित राहिलं पाहिजे अशी प्रमुख मागणी आंदोलकांकडून करण्यात येते. एकंदरीत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही ओबीसी आरक्षण संरक्षणासाठी मी पुण्यामध्ये बसलो होतो, हाके वाघमारे इथं वडीगुद्रीला बसले होते, परंतु आम्हाला सरकारने आश्वासन दिलं होतं की हे सगळे सोयरे हा जो अधिनियम आहे याचं कायद्यात आम्ही रूपांतर करणार नाही, कारण की त्याला 8 ते 9 लाख हरकती आहेत. आम्हाला शाश्वती दिली होती, आमच्या आणखीन बऱ्याच मागण्या होत्या, ज्या जातीच्या प्रमाणपत्राला आधार कार्ड लिंक करावं, परंतु आता मनोज जरांगे परत आता उपोषणाला बसलेले आणि त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिलं आहे की आम्ही तुम्हाला पाडू, आम्ही तुम्हाला बघून घेऊ. आता इलेक्शन आल्यात आणि कुठंतरी सरकारची चलबिचल झालेली आम्हाला दिसते. काहीतरी बातम्या येतात आहे की 24-25 तारखेला विशेष अधिवेशन घ्यायचं, हैदराबाद गॅझेट, निजाम गॅझेट असं काहीतरी अध्यादेश आणायचा किंवा जे आर आणायचा. आमचं एकच म्हणणं आहे की आमचं ओबीसीचं आरक्षण अबाधित झालं पाहिजे. आणि मनोज जरांगेंचं जे मागणी आहे की सरसकट ओबीसीमधनं, तर ते सरसकट ओबीसीमधनं म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की जी बॅकडोर एंट्री आहे ही कुणबी दाखल्यांनी होती आहे, ती 2004 पासून जी पुरावे होते तेव्हापासून चालू होती, पण आता त्यांचं असं म्हणणं आहे की सरसकट द्यावं, हा सगळे सोयरेसारखं द्यावं, कुठल्या तरी वेगळ्या राज्याच्या कुठल्या तरी गॅजेट आणावं आणि त्या गॅजेटनुसार सर्वांना द्यावं. याच्यामधून आमचं ओबीसीच्या आरक्षणाचं वाटोळं झालेलं आहे. गेल्या 8 ते 9 महिन्यामध्ये 10 ते 11 जे आर आलेले आहेत राज्य सरकारने काढलेले आहेत ह्या दबावातून. लोकसभेला असं झालं, आता विधानसभेला नको म्हणून परत असेच काही जे आर आले आणि अख्खा महाराष्ट्र जर ते 57 लाख दाखले, प्रत्येक जणाकडं कुणबी दाखला आला, तर आमचं ओबीसीचं आरक्षण संपून जाईल. कालच एक बातमी होती की ओबीसीचं आरक्षण एक सरपंच पदासाठी होतं, आता कुणबी दाखला मिळालेल्या महिलेनं, मराठा समाजाच्या महिलेनं सरपंच पद आता त्यांना निवडून दिलेलं आहे.